म्हणण्यापेक्षा त्याचा मतितार्थ आम्ही समजून घेतला पाहिजे. त्याचा दुसरा अर्थ असा आहे की ते यशस्वी ठरले आणि आम्ही लोकांना जवळ करण्यात अपयशी ठरलो हे त्यांना सांगायचं आहे. त्या कौतुकाच्या पाठीमागे काहीतरी आम्हाला त्यांनी एक शिकवण दिलेली आहे, ती लक्षात घ्या. पण हे लोक कसे जवळ करणार? असेच असतात की बाबा, एक तर त्या लोकांची आम्ही कामं केली पाहिजेत. त्यांच्या कामं जर कुठे मंजूर झाले असेल तर तिथं अडथळा निर्माण होईल असं करता कामाने. महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत तिथे कुठेही काही एखादा कार्यक्रम राबवायचा असेल, करायचा असेल, तर तिथल्या आमदारांना, त्या जिल्ह्यातल्या जे कोणी आपले हे असतील, तुमचे पालकमंत्री, ह्या सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करावं. आणि कुठे अडचण आणि जास्तीत जास्त लोकांना आम्ही भेटलं पाहिजे, जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही एकमेकाच्या टांगेत टांग टाकता कामा नये. आणि मग असं काही झालं तर मग ऐन निवडणुकीच्या वेळेला हे सगळे प्रश्न जे आहेत उफाळून येतात. तोपर्यंत कोणी बोलत नाही घाबरून आम्हाला, है ना. डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.